नमस्कार, मी करण सिंह पवार। आपण पाहत आहात न्यूज स्टेट महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मध्य प्रदेशातील ओपिनियन पोलने भाजपच्या चिंता वाढवणारी ठरते। ईटीजीच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतं। ईटीजीच्या सर्व्हेनुसार काँग्रेसची मजल ही 118 ते 128 जागांवर पोहोचणार आहे, तर सर्व्हेनुसार भाजपची गाडी ही 102 ते 110 चढते। 3 केंद्रीय मंत्री आणि 4 खासदारांना भाजपकडून तिकीट दिली जाणार आहेत। मध्य प्रदेश मध्ये भाजपला हादरा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मध्य प्रदेशातील ओपिनियन पोलमुळे आता भाजपची चिंता ही वाढवणारे हे ओपिनियन पोल आहेत। ईटीजीच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळते। ईटीजीच्या सर्व्हेनुसार काँग्रेसची मजल 118 ते 128 जागांवर सर्व्हेनुसार असणार। तर याच बाबतीत ताजे अपडेट देण्यासाठी आपले स्पेशल करस्पॉन्डंट राहुल झोरी आपल्यासोबत जोडलेले आहेत। राहुल, खरं तर मध्य प्रदेशातील ओपिनियन पोलमुळे भाजपची चिंता आता अधिकच वाढणार आहे। ईटीजीच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळत आहे, या संपूर्ण सर्व्हेबद्दल काय सांगशील? कारण आधी कर्नाटक आणि आता भाजपला देशातला दुसरा धक्का म्हणजेच मध्य प्रदेशच्या निमित्तानं बसतोय की काय, असाच काहीसा हा सर्व्हे सांगतोय। अगदी सुरुवातीला आपण कर्नाटकच्या बाबतीत बोलायचं झालं तर अशाच पद्धतीनं हे सर्व्हे आले होते, मात्र या सर्व्हेवर आपण पूर्णपणे मात करू आणि या सगळ्यातले आकडे आपण बदलून दाखवू असा भाजपला विश्वास होता। मात्र पंतप्रधान नरेंद्र पासून केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांची फौज कर्नाटकात उतरल्यानंतर देखील कोणत्याही आकड्यांमध्ये बदल झाला नाही। काँग्रेसनं एक हाती विजय मिळत कर्नाटक भाजपच्या हातून घेतलं, तर दुसऱ्या बाजूला आता हा दुसरा धक्का अशाच पद्धतीनं मध्यच्या निमित्तानं भाजपला बसतोय की काय, अशी काहीशी परिस्थिती आत्ता पाहायला मिळते। सिंगल लार्जेस्ट पार्टी अर्थातच काँग्रेस ठरेल असं हे आत्ताची सर्व्हेवरची आकडेवारी सांगते। जवळपास 118 ते 120 जागा या काँग्रेसला मिळतील। इतर जर बघितलं, ज्यावेळी आपण बघतो की अगदी अटीतरची लढत होत असते आणि त्यावेळी दोन जर समसमान राहिलं तर तिसऱ्यांदा म्हणजे इतर पक्ष जर एक मोठा आकडा गाठला तर मात्र सत्तेची गणित ही कमी जागा असतानाही फिरू शकतात, मात्र इथं तसं होताना दिसत नाही। इतर सर्व घटक पक्ष असतील किंवा इतर जे पक्ष जे की काँग्रेस सोबत नाहीये, जे की भाजप सोबत नाहीयेत, त्यांना देखील फार जागा मिळतायत असं मध्य प्रदेशच्या सर्व्हेमध्ये दिसत नाहीये। त्यामुळं सत्तेची गणित ही एक हाती पुन्हा एकदा कर्नाटक प्रमाणेच काँग्रेसकडे जात आहेत की काय, हे आता येणारा काळ सर्व। मात्र सध्याची गणित ही भाजपची अडचण वाढवणारी नक्की ठरतात। कारण एक गोष्ट या सगळ्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की मागच्या निवडणुका मध्य प्रदेशच्या निवडणुकांच्या वेळी स्वतः आम्ही देखील त्यावेळी फील्डवर होतो आणि संपूर्ण गणित जर मध्य प्रदेशचं मागच्या इलेक्शनचं जर बघितलं असेल विधानसभेचं, तर अगदी काहीशा मतांनी काहीशा फरकांनी अनेक जागा ज्या आहेत त्या भाजपच्या पडल्या होत्या। काँग्रेसला देखील याचा फटका बसला होता। त्याचं एक मोठं कारण मागच्या निवडणुकांमधलं जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त मतदान हे नोटाला झालं होतं आणि अगदी जर भाजपचे काही उमेदवार बघितले तर अगदी काहीशे मतांपासून काही हजारांपर्यंत या उमेदवारांची संख्या जी होती त्यांच्या मताधिक्यानं पडण्याची जी संख्या होती, त्यामुळं यावेळी जर ह्या दोघांबद्दल अर्थातच चौहान सरकारबद्दल एक अँटीइनकम्बन्सी आहे आणि भाजपनं तिथे एक चांगली रणनीती ज्याला आपण म्हणतो किंवा कदाचित भाजपला ही कुणकुण यापूर्वीच लागली होती असंही म्हणता येईल, आणि त्याचमुळं अनेक ताकदीचे केंद्रीय मंत्री मग त्यामध्ये तोमर असतील याचबरोबर इतर राष्ट्रीय पातळीवर आपली एक आब राखून असणारे किंवा ज्यांनी इतर देशांमधल्या इतर राज्यांमध्ये तिथं महत्वाची भूमिका बजावली होती त्यांना देखील परत एकदा विधानसभेच्या वाटेवर भाजपनं आणले आणि त्यामुळं ही जी कुणकुण आहे किंवा हे जे आकडे आहेत अर्थातच येत्या काळात भाजपची प्रचंड अडचण वाढवणारे असे दिसत आहे। कारण नक्कीच राहुल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी। तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून मोठी बातमी येते। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी ही सुरू आहे। जिंकू शकतात अशा 7 आमदारांना लोकसभेची तिकीट दिली जाणार आहेत। 3 विद्यमान मंत्र्यांनाही लोकसभेला तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे। मुनगंटीवार, गिरीश महाजन, आकाश पुणकरांच्या नावाची चर्चा आहे, त्यांची नावे चर्चेत आहेत। तर रवींद्र चव्हाण, संजय केळकर, राहुल नार्वेकरांचीही चर्चा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून मोठी बातमी आता समोर येते। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं चाचपणी सुरू केली। भाजपने यावेळीची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली। राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा चंग हा भाजपने बांधलेला दिसतोय।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेऊन ही निवडणूक भाजप लढणार आहे। तर भाजपचा मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातील लागू लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून मोठी बातमी येते। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी ही सुरू आहे। जिंकू शकणाऱ्या एकंदरीत 7 आमदारांना लोकसभेची तिकीट दिली जाणार, त्यामध्ये 3 विद्यमान मंत्र्यांनाही लोकसभेची तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे। तर लोकसभेच्या बाबतीत भाजपनं मोठं पाऊल उचललं, तर कोणते 7 आमदार हे लोकसभेच्या मैदानात उतरू शकतात पाहूयात। पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र देत असल्याचा मोठा आरोप देखील यावेळी करण्यात आला। साधनांच्या नावाशी लोकसभेला चर्चा सुरू आहे, त्यामध्ये सुनील मुनगंटीवार, गिरीश महाजन, आकाश फुंडकर, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, राहुल नार्वेकर आणि राम सातपुते अशी 7 जणांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे। त्यामुळे लोकसभेसाठी आता भाजपनं मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली। 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा मानस घेऊन आता त्या दृष्टीने भाजप हे 7 जणांची नावं देखील लोकसभेला चर्चेसाठी